माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इंदिरा गांधींची तुलना थेट हिटलरशीच केली. जेटली यांनी ट्विटरवर ही तुलना केली. हिटलर आणि इंदिरा गांधींनी राज्यघटना रद्द न करता राज्यघटनेचाच वापर करून लोकशाहीचं हुकुमशाहीत रूपांतर केल्याची टीकाही जेटलींनी केली. तसंच इंदिरा गांधींनी हुकुमशाहीच्या माध्यमातून घराणेशाही राबवण्याचा प्रयत्न केल्याचीही टीका त्यांनी ट्विटरवरून केली आहे. तर हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी केली आहे. राजकारण किती खालच्या थरावर जाऊ शकतं याचा ज्वलंत उदाहरण अरुण जेटली यांचं वक्तव्य आहे. खरं म्हणजे अरुण जेटलींनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर अधिक बोलावं अशी लोकांची अपेक्षा आहे. म्हणजे ते स्वतःच्या मंत्रालय किंवा त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या विभागाच्या बाबतीमध्ये एक चकार शब्दही न उच्चारता देशाची जी आर्थिक घडी बिघडलेली आहे, देशामध्ये GDP जी अवस्था झालेली आहे, देशामधल्या बँकांची जी अवस्था झालेली आहे, याच्यावर न बोलता आज इंदिराजींवर बोलतायत. खरं म्हणजे इंदिराजींवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं अशाच प्रकारची अवस्था ही जेटलींच्या वक्तव्यावरून दिसत आहे. यांना आणीबाणीच्यावर बोलण्याचा अधिकार नाही आहे. आणीबाणीच्या नंतर जी काही परिस्थिती आहे त्या एका विशिष्ट परिस्थितीमुळे त्यावेळेस देशामध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली होती. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.